अगं ऐश्वर्या, मी हा धडा माझ्या मुलीला शिकवत होते. उद्दिष्ट आणि डोमेन लिहिले आहे याच्यात, पण हे मला काही कळले नाही. तुला माहीत असेल तर मला सांगतेस का? सांगते मी तुला. हे बघ अगं वेगळी, हा धडा आहे माय फॅमिली अँड होम, म्हणजेच आपले कुटुंब आणि घर. तर त्यानुसारच हे उद्दिष्ट बनवलेले आहेत, म्हणजेच की मुलांना त्यांच्या घरातले कुटुंबातले सदस्य म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा, बहीण, भाऊ हे एक सगळे कुटुंबाचे भागच आहेत हे त्यांना समजेल. त्याचबरोबर आपण एक व्यक्ती नसून एक कुटुंबाचा भाग आहोत हे त्यांना समजेल. आणि आपण घरात आईला मदत केली पाहिजे. त्याचबरोबर मुलांना समजेल की साधेसे काम करणं पण खूप महत्वाचे आहे, जसे की आपण आईला घरातल्या गोष्टींसाठी मदत केली पाहिजे, आपले कपड्यांचे घडे आपण स्वतः घडी केले पाहिजे, अजून इतर काही बाकीच्या गोष्टी असेल ते आपण केल्या पाहिजेत, हे या धड्यातून मुलांना समजेल. हेच या उद्दिष्टांमध्ये लिहिलेलं आहे. आणि हेच म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात 2020 म्हणजेच NEP 2020 मध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या आहेत की सोशल इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट म्हणजेच सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास. आणि त्याचबरोबर लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंटवरही इथे त्यांनी फोकस केला आहे, म्हणजेच भाषा आणि साक्षरता विकास, जेणेकरून मुलांना समजेल की इंग्लिशमध्ये आजोबांना ग्रँडफादर म्हणतात, आजीला ग्रँड मदर म्हणतात, हे सगळं त्यांच्यात कौशल्य हे विकसित होईल. ठीक आहे. आणि जसं आपण बर्थडेला जातो त्यावेळेस कशी एक थीम असते, बरोबर, तेच त्याचनुसार हा धडा सुद्धा एक थीमवर बनवलेला आहे. माय फॅमिली म्हणजे कुटुंब ही थीम वापरून हा धडा शिकवलेला आहे. अच्छा, असं आहे का? थँक्यू, आता समजली मला. थँक्यू.